मेट्रो न्यूजचे प्रेक्षक तसेच अंबरनाथमधील तमाम नागरिक माता बंधू भगिनींना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी हा नवरात्र उत्सव आनंदाने आणि जल्लोषामध्ये साजरा करूया. आपण सर्वजण कुंटवली भवानी चौकात दांड्या खेळायला या, शिस्तीत आनंदात आपण मजा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेरळ माथेरान घाट वॉटर पाईप रेल्वे क्रॉसिंग जवळ सातत्याने पडत असलेल्या खड्ड्यांमुळे टॅक्सी चालक मालक त्रस्त झाले होते. या खड्ड्यांबाबत PWD कडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या, परंतु माथेरानमध्ये सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. त्यातच टॅक्सी चालकांच्या व नवीन पर्यटकांच्या गाड्यांच्या वाहनांना या ठिकाणी गाडी बंद पडणे, क्लच प्लेट जाणे, रस्त्यांमध्ये प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी अशा मानसिक खर्चिक त्रासांना सामोरं जावं लागतं. मुळात रेल्वे आणि PWD यांच्या संगणमताने रेल्वे क्रॉसिंग रस्ता होणे गरजेचे आहे, परंतु या दोघांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमुळे नेरळ माथेरान घाट रेल्वे क्रॉसिंग जवळ वारंवार खड्डा पडत आहे. सोशल मीडियावर नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेने या ठिकाणी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला होता. ही बाब लक्षात येताच नगराध्यक्ष शिवसेना संपर्क प्रमुख मनोज खेडकर यांनी PWDचे डिप्युटी इंजिनियर वानखेडे यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेला त्वरित प्रतिसाद देत आज सकाळी ज्युनियर इंजिनियर चौधरी व कॉन्ट्रॅक्टर यांना पाठवण्यात आले. नेरळ माथेरान घाटामध्ये रेल्वे ट्रॅकच्या इथे वॉटर पाईपच्या इथे पावसाळ्यामुळे मोठमोठ्याले खड्ड्याले पडले होते. तर नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक सहभागी संस्थेच्या वतीने आम्ही आज रात्रीच्या वेळेला श्रमदानातून ते खड्डे बुजवण्याचं काम करणार होतो, परंतु आता PWDचे अधिकारी चौधरी अजय चौधरी आलेले आहेत. त्यांनी आम्हाला कबूल करून दिलेलं की आतापासून ते काम चालू करत आहेत दोन्हीचे. त्याच्या व्यतिरिक्त घाटामध्ये जिथे जिथे खड्डे पडलेले आहेत ते दोन ठिकाणी वॉल करण्याच्या गरजेचे आहेत, म्हणजे जिथनं गाड्यांना धोका आहे दरीमध्ये जाण्याचा, तर त्या ठिकाणच्या वॉल ते करून देणार आहेत. शिवाय पावसाळ्यामध्ये जे पाणी रस्त्यावर येतं ते पण पाणी येणार नाही अशी काळजी ते सांगतात. नंतर पावसाळ्यानंतर पुन्हा संपूर्ण घाटामध्ये रस्ता खराब झालेला आहे, तर एक क्लिअर करून देण्याचं पण त्यांनी आश्वासन आता सांगितलेलं आम्हाला, आम्ही त्याची प्रोसेस पुढे करतोय. म्हणून 5 वर्ष झाली, हा कारण रस्ता होऊन आता जवळजवळ 5 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे आता रस्ता थोडासा खराब होत चाललेला आहे, तर एक क्लिअर ते करून देण्यासाठी पुढचं प्रयत्न करणार. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही आज जे रात्री श्रमदानातून काम करणार होतो खड्डे भरण्याचं, ते आम्ही आता नाही करणार. आता ते आम्हाला आजपासून आता थोड्या वेळाने ते काम चालू करून देत आहेत, खड्डे भरण्याचं काम ते चालू करत आहेत. यावेळी मनोज खेडकर, नेरळ माथेरान टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष नरेंद्र कराळे, त्यांचे सर्व टॅक्सी चालक उपस्थित होते. यावेळी PWD इंजिनियर यांना या ठिकाणी कायमची उपाययोजना करावी व स्ट्रॉंग वॉटर ड्रेन करणे महत्वाचे आहे. रस्त्यावर येणारा पाण्याचा प्रवाह तो वाजला जाणे गरजेचे आहे आणि 1-2 ठिकाणी रस्ता रुंदीकरण महत्वाचं आहे, अशा अनेक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काल 2 ऑक्टोबर रोजी समाज माध्यमांवरती टॅक्सी युनियनचा मेसेज फिरत होता की उद्या नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील वॉटर पाईपच्या जवळ रेल्वे ट्रॅकला लागून जे खड्डे पडलेले आहेत ते भरण्याचं काम ते श्रमदानातून करणार आहे आणि त्याकरिता रस्ता आज रात्री बंद ठेवणार आहे 3 तारखेला. त्यासाठी मी तातडीने काल वानखेडे साहेब जे PWDचे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना तो मेसेज पाठवला. आज सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांना सांगितलं की हे तातडीने काम तुम्हाला करायला पाहिजे. टॅक्सी युनियनने श्रमदान करणं हे काय PWDसाठी फार चांगली गोष्ट नाही आहे आणि हे सगळं काम आपण शासनानेच करायला पाहिजे. आणि त्यामुळे लगेच त्यांनी तो प्रतिसाद दिला. त्यांचे इंजिनियर आत्ता चौधरी साहेब जे ज्युनियर इंजिनियर आहेत ते इथं आलेले आहेत आणि आत्ता ते लगेच ह्या खड्डे भरण्याचं काम चालू करत आहे. त्याच्यावर परमनंट सोल्युशन काय काढायचं त्याविषयी पण चर्चा झाली. त्याच्या बाबतीत जे वॉटर पाईपच्या खालच्या बाजूला जो रेल्वे ट्रॅकला क्रॉसिंग होते तिथे स्टॉर्म वॉटर ड्रेन व्यवस्थित नाही आहे, तो स्टॉर्म वॉटर ड्रेन त्यांनी व्यवस्थित करायला हवा, त्यासाठी त्याची रुंदी वाढवायला हवी आणि ते रस्त्यावरती पाणी आलं नाही तर तिथलं डांबरीकरणसुद्धा टिकेल, त्या दृष्टीने आता ते काम करणार आहेत. आणि यासाठी आमदार साहेबांशी पण बोलणं झालं, आमदार साहेबांनी तशा इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. नेरळ माथेरान घाट रस्त्यावरती जेवढे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे पावसाळा आता संपला, पाऊस जर का थांबला तर ते तातडीने भरले जातील असं आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे, तशा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण रस्त्यावरती संपूर्ण डांबरीकरण हाती घ्यावं 1 कोट वरचा, त्याचकरिता आम्ही मागणी केलेली आहे आणि त्याचं एस्टिमेट बनवण्याचं काम डेप्युटी इंजिनियर्स करतील आणि त्याप्रमाणे ते कामही
या मे महिन्याच्या अगोदर होईल अशी आशा आहे। चंद्रकांत सुतारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, माथेरान। आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, ड्रीम रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।